ऐश्वर्या कशी आहेस तू? ओ सदावर्तेंची हाफ सून. नाही हाफ की फुल ते कळेलच तुला लवकर. पण एक सांगते ऐश्वर्या, कायद्याचा गैरवापर करून तू जो काही तमाशा प्लॅन केला होतास ना, तसं काहीच घडलं नाही. आणि उलट उलट शंतनू आता एकटा नाहीये हे कळल्यानंतर तुझं तोंड कडू झालं असेल ना. काय गे, हकलून लावलं का कोर्टातून तुला? कोर्टातून हकलून लावायला ते तुझं घर नाहीये ऐश्वर्या, तिथे न्याय मिळतो. आणि खोट्याने कितीही उड्या मारल्या ना तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि हो अजून एक गोष्ट, खोटी केस केल्याबद्दल नंतर तक्रार करता येते. हे चिमणे, आधी सांगायचं होतंस ना डायलॉग्स मारणारे. कागद पेन घेऊन बसले असते ना मी. शंतनूला बेल मिळणार नाही कारण मी ती मिळू देणार नाही. बाय द वे, माझे वकील कोण आहेत हे कळलं असेलच ना? ऍडव्होकेट कीर्ती कुमार. नाही तू वकील आहेस, तुला वकिलीतलं खूप कळतं म्हणून सांगते. सो कीर्ती शंतनूला बेल मिळू देणार नाही. किती त्रास सहन करावा लागतोय ना शंतनूसाठी. आता तर सुरुवात झाली आहे त्रासाला, दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तो. अजूनही वेळ आहे, निघून जा. त्यापेक्षा तूच का नाही निघून जात? मी जायला नाही, मी पोचवायला आले. शंतनू तर तुरुंगात जाणार होताच, आता सगळ्या सदावर्ते खानदानाला तुरुंगात पोचवल्याशिवाय नाही राहत. आई बाबा, मीनाक्षी मामी, बब्बन मामा, आत्याजी, माय गॉड, शंतनूचं सगळं खानदान मला तुरुंगात दिसते. सो शर्वरी, तयार राहा. शर्वरी, ती जे म्हणाले ते सगळं खरं करून दाखवलं तर? नाही, हे कीर्ती कुमार कोण आहेत? ते नाही नाही नाही, असं असं काहीच नाही होणार अजिबात, असं काही नाही होणार. आपण आपण सगळे एकत्र लढतोय ना, आपले वकील प्रयत्न करतायत, सगळं नीट होईल. आपल्याला आजच्याच दिवसात बेल मिळेल, होईल होईल सगळं नीट. हां तुम्ही तुम्ही चला बरं, आराम करा. हे घ्या. अका मिसळ एकदम कडक होती हा. हे घ्या. थँक्यू. Thank you.
काका तुम्ही बसा ना प्लीज, मला काम आहेत खूप। काका प्लीज, आता कोणी नाहीये इथे म्हणून म्हणतोय, प्लीज। काका मला माहिती आहे तुम्हाला माझा चेहराही बघावा असं वाटत नाही, माझ्याशी काही बोलायची तुमची इच्छाही नाही आहे मला कळत, आणि तुमचं त्यात काहीच चुकत नाही। तुमच्या जागी मी असतो तर मीही असाच रिॲक्ट झालो असतो किंवा याहून जास्त। मुलीचा बाप म्हणून तुमच्या मनाची काय अवस्था आहे हे मी समजू शकतोय काका, आणि आज त्याच मुलीने इथे मला तुमच्या सोबत राहायला सांगितलंय, त्यामुळे तुम्हाला तिचाही राग आला असेल। राग येत नाही शंतर, रागाच्या पलीकडे जाऊन हळहळ सुरू होते, जे झालंय त्याच्यासाठी तुझी मदत केल्यामुळे जे होणार आहे ना त्यासाठी सुद्धा। काका शर्वरी मला मदत करते कारण तिला माझी बाजू पटली आहे, ऐश्वर्या प्रकरणात माझा काहीच दोष नाहीये हे तिला समजतंय, म्हणून ती आज खंबीरपणे माझ्या बाजूने उभी आहे। इमोशनल आहे रे माझी शरू, खूप इमोशनल आहे। समोरचा थाय मुकून रडून तिच्याशी बोलायला लागला ना की पटकन विश्वास ठेवते, मूर्ख माझ्यासारखीच। पण हा अति इमोशनलपणाच नडणारे बघतील। असं काही होणार नाही काका, असं काहीही होणार नाही। आणि मला सांगा माणूस म्हणून इमोशनल असण काय चुक आहे? माझं प्रेम आहे शर्वरीवर काका, आणि हे जे काही माझ्या मागे दुष्टचक्र लागलंय ते संपल्यानंतर मी माझं उरलेलं आयुष्य फक्त शर्वरीसाठी जगायला तयार आहे काका। तिला हवा तो आनंद मिळवून द्यायला मी प्रयत्न करेन। तिच्या मनातलं जे सुखी संसाराचं स्वप्न आहे ते पूर्ण करायला मी तिची मदत करेन। कमाल करतोयस तू शंतनू, अरे पोलिसांचा ससेमिरा तुझ्या मागे लागला हे विसरतोयस तू। स्वतःच भवितव्य अंधारात असताना माझ्या मुलीला सुखात ठेवणार आहेस, अरे ऐश्वर्याने तुझ्यावरती केस केली तर पुढे काय परिणाम होतील कल्पना आहे का तुला? आमच्या मुलीला सुखी ठेवायला आम्ही समर्थ आहोत शंतनू, तू स्वतःची काळजी कर, कारण लग्न प्रेम संसार या गोष्टी आता तुझ्यासाठी राहिलेल्या नाही आहेत। काका मी निर्दोष आहे, मला शिक्षा होणार नाही। कुठून येतो कुठून रे हा एवढा कॉन्फिडन्स? शर्वरीकडून। आज मला जो काही कॉन्फिडन्स मिळाला आहे तो शर्वरीमुळे। पळपुटा, एक नंबरचा पळपुटा निघाला शंतनू, तिच्याकडून अपेक्षा तरी काय करणार आहे म्हणा दुसरी? ऐश्वर्या रिलॅक्स, हे बघ आपल्याला डोकं शांत ठेवून नेक्स्ट मूव्ह ठरवायला हवी। कसली नेक्स्ट मूव्ह कीर्ती? शंतनू गेलाय ना पळून, आता पोलिसांनी त्याला जर लवकरात लवकर शोधलं तर काहीतरी करू शकू आपण। जगदीश काय चाललंय हे? स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून घ्यायचंय का? ते तसं असेल ना तर मला स्पष्ट सांग, बघ बघते मी काय करायचं ते। सिरियसली अभा, कळतच नाही की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात।